नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं मसाला रेसिपी चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत भुईमुगाच्या उकडलेल्या शेंगा। तर चला पाहूया कशा बनवायच्या ते। या ठिकाणी मी भुईमुगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत ह्या शेंगा। तर अशा प्रकारच्या ओल्या शेंगा आपल्याला घ्यायच्या आहेत। आता ह्या धुतलेल्या ज्या शेंगा आहेत त्या आता आपल्याला अशा थोड्याशा फोडून घ्यायच्या आहेत। तर ह्या साईडनं नाही फोडायच्या, आपल्याला ह्या साईडनं फोडायच्या आहेत। हे पहा, आदर असं दाबलं, थोडंसं प्रेस केलं की लगेच फुटतात ह्या शेंगा। तर हे पहा, अशा प्रकारे हे त्याचं फुटलेलं आहे थोडंसं समोरचं भाग। आणि आता आपल्याला अशाच प्रकारे शेंगा फोडून घ्यायच्या आहेत। ते मी एकदम आदर असं दाबलं की लगेच शेंगा फुटत आहेत, तुम्ही पाहू शकता। तर आता मी अशाच प्रकारे सर्व शेंगा फोडून घेणार आहे। तर ह्या उकडलेल्या ज्या शेंगा आहेत त्या चवीला खूपच छान लागतात, एकदम मस्त लागतात। फक्त ओल्या शेंगा पाहिजेत, वाळलेल्या शेंगा जमत नाहीयेत। तर चला मग आता आपण या सगळ्या शेंगा फोडून घेऊ। तर हे पहा, माझ्या सर्व शेंगा फोडून झालेल्या आहेत। आता आपण या ठिकाणी कुकर घेतलेला आहे, ह्या कुकरमध्ये मी या शेंगा टाकणार आहे। आणि आता ह्या कुकरमध्येच आपल्या शेंगा उकडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून शेंगा छान उकडल्या जातील। तर हे पहा, असं पूर्ण भरलेलं आहे आपलं कुकर। आता मी तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत मीठ। तर मीठ आपल्याला थोडं जास्त प्रमाणातच टाकायचं आहे। मी स्वयंपाकामध्ये शेंदी मीठ वापरते, त्यामुळे मी शेंदी मीठ टाकलेलं आहे। आणि आता आपण पाणी टाकणार आहोत। तर हे पहा, अशा प्रकारे आपण पाणी टाकलेलं आहे। तर भरपूर पाणी टाकायचं या ठिकाणी आपल्याला, कारण शेंगा चांगल्या उकडल्या पाहिजेत। आता आपण झाकण लावून चांगले 4 ते 5 शिट्ट्या घेणार आहोत कुकरच्या। तर हे पहा, आपलं कुकर तयार झालेलं आहे आणि शेंगा उकडून तयार आहेत। तर एकदम गरमागरम अशा शेंगा आपल्या उकडून तयार झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। हे पहा किती वाफ येत आहे यामधून, अगदी खूपच मस्त गरम गरम शेंगा। त्याची चव तर इतकी मस्त लागते। हे पहा किती मस्त उकडलेल्या आहेत त्या शेंगा। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा। व माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढची रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की भेट द्या। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।